तुला पाहते रे या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गायत्री दातार, ती सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या फोटोंमुळे खूपच चर्चेत होती. कधी तिच्या रेट्रो लुकमधील फोटोंमुळे तर कधी काळ्या लिपस्टिकवर केलेल्या फोटोशूटमुळे. पण आता ती चर्चेत आहे ते तिने शेअर केलेल्या एका रीलमुळे. तिने त्या रीलमध्ये तिच्या लहानपणीचे काही फोटो शेअर केलेत, ज्यामध्ये ती स्कूल गोइंग गर्ल दिसतीये. तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून नेहमीप्रमाणे खूप पसंती मिळतीये. गायत्रीला तिच्या काळ्या रंगाच्या लिपस्टिकवरील किंवा दोन वेण्यांमधील फोटोंमुळे खूप ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला. सध्या गायत्री तिच्या आगामी बाबू या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात ती अंकित मोहन आणि रुचिरा जाधव यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. याच सिनेमाच्या मुहूर्ताच्या दिवशी गायत्रीने या फोटोंविषयी तिला आलेला अनुभव शेअर केला होता. पण मला खूप काळापासून काहीतरी वेगळं ट्राय करायचं होतं, आणि वेगळं म्हणजे बोल्डच करायला पाहिजे असं काही नाही. त्याच्यामुळे मला जे वाटलं की मला ह्या प्रकारे रिप्रेझेंट करायचं आहे स्वतःला, तर माझीच एक मैत्रीण आहे जी डिरेक्टर आहे जिजीविषा म्हणून, तर मी तिच्याशी एकदा हे बोलले आणि तिला फार हौस आहे की ती आम्ही नॉर्मली जरी कुठे बाहेर जाणार असू तरी ती मला खूप नटवते वगैरे, नाही हे घाल ते घाल, मग शॉपिंगला गेलो की नाही तू हे नको घेऊस, तू तेच तेच घेतेस असं तसं म्हणून. मग ती म्हणली मी स्टाईल करते तुला, म्हणलं ओके. आणि मग ते फोटोशूट झालं ज्याच्यात ब्लॅक लिपस्टिक होती आणि ते दोन वेण्यावालं होतं, आणि खूप मज्जा आली मला करायला, खूप मज्जा आली. अर्थात काही लोकांचे खूप वेगळे कमेंट्सही आले, पण मी मगाशी तुला जसं म्हणलं की काही अगदी साडीतला फोटो पोस्ट केला नॉर्मल तरी काहीतरी वेगळे कमेंट्स येतातच, त्याच्यामुळे आय डोंट थिंक आय शूड स्टॉप एक्सपेरिमेंटिंग. आणि काही एक्सपेरिमेंट्स आवडतात, काही एक्सपेरिमेंट्स नाही आवडत प्रेक्षकांना, एवढंच असतं त्याच्यात. गायत्रीचे समुद्रकिनारी पांढऱ्या गावांमधले फोटोसुद्धा खूप सुंदर होते, बघूया त्याची एक झलक. तर तुम्हाला गायत्रीचे हे शाळेतील फोटोज कसे वाटले हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिने इंडस्ट्रीच्या बातम्या अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी.